शिंदे फडणवीस सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार जेव्हा झाला तेव्हा भाजपच्या 9 आणि शिवसेनेच्या 9 अशा एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि मंत्रिपदाची शपथ घेणारे 18 च्या 18 आमदार हे पुरुषच होते. इतकंच काय तर महिला आणि बाल कल्याण विकास हे खातं सुद्धा पुरुष मंत्री असणाऱ्या मंगल प्रभात लोढा यांच्याकडेच देण्यात आलं होतं. त्यामुळे मंत्रिमंडळात महिला आमदारांना स्थान नाही का आणि महिलांवर होणारा हा अन्याय आहे अशा एक ना अनेक टीका या सरकारवर करण्यात आल्या. तेव्हा मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तारात महिला मंत्र्यांना स्थान दिलं जाईल असं शिंदे फडणवीस सरकारकडून वारंवार सांगण्यात येत होतं. जवळपास एका वर्षानंतर दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि तोही धक्कादायकरित्या. अजित पवारांसह 8 आमदारांनी या महायुती सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली आणि महिला मंत्री म्हणून बाजी मारली ते अदिती सुनील तटकरे यांनी. शिंदे फडणवीस पवार या महायुती सरकारमध्ये पहिल्या महिला मंत्री म्हणून अदिती तटकरे यांनी मान मिळवला आणि महिला व बाल कल्याण विकास मंत्रिपदाची जबाबदारीही स्वीकारली. अदिती तटकरेंचा झेडपी पासून सुरू झालेला आणि मंत्रिपदापर्यंत येऊन पोहोचलेला राजकीय प्रवास कसा होता तेच आज आपण जाणून घेणार आहोत. अदिती तटकरे या रायगड लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत. त्यांनी एम ए पर्यंतचं शिक्षण पूर्ण केले. जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्यापूर्वीपासूनच अदिती या राजकारणात सक्रिय आहेत. 2008 आणि 2009 मध्ये वडिलांच्या प्रचार रॅलीत त्यांनी भाग घेतला त्यावेळी श्रीवर्धन हा नवीन विधानसभा मतदारसंघ तयार झाला होता. 2011-2012 मध्ये सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी युवती काँग्रेस वाढवायला सुरुवात केली त्यावेळी त्यांनी तरुणींनी राजकारणात येण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत अदितींनी राष्ट्रवादी युवती काँग्रेसमध्ये काम करायला सुरुवात केली. 2012 पासून त्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कोकण विभाग संघटक म्हणून कार्यरत आहेत. 23 फेब्रुवारी 2017 रोजी रोहा तालुक्यातील वरसे जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्या पहिल्यांदा निवडून आल्या. 21 मार्च 2017 रोजी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी 2 वर्ष काम केलं आणि 2019 मध्ये श्रीवर्धन मधून अदिती तटकरे या आमदार म्हणून विजयी झाल्या. अदिती तटकरे सध्या 33 वर्षांच्या आहेत आणि त्या 31 वर्षांच्या असतानाच त्यांच्याकडे राज्यमंत्री पदाचीही जबाबदारी देण्यात आली होती. तेव्हा त्यांच्याकडे उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा आणि युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती आणि जनसंपर्क या खात्यांची जबाबदारी देण्यात आली होती. त्या पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्या होत्या तरीही त्यांच्याकडे इतक्या खात्यांची जबाबदारी देण्यात आली होती. खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे यांनी त्यांच्या काकांची साथ सोडण्यामागचं कारण हे अदिती तटकरे यांची राजकारणातली एंट्री असल्याचंही बोललं जातं. यांसारख्या राजकीय विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका.